राहुरी शहरामधील अनेक प्रभागांमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। पावसामुळे सर्वत्र चिखल आणि दलदलीची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे वाहन तर सोडाच पायी चालणं देखील मुश्किल झालंय। रस्त्याच्या परिस्थितीकडे स्थानिक नगर परिषद प्रशासन आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष झालंय अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत। राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या नगर परिषद हद्दीमधील रस्त्यांची वाट बिकट झाल्याचं चित्र दिसून येत आहे। गेल्या आठवड्यापासून शहर परिसराचा पावसामध्ये जोर सुरू आहे। रस्ते जलमय झाले आहेत, तसेच ओढे नाल्यांचं पाणी रस्त्यावरती येऊन रस्ते खराब झालेत। नागरिकांना वाहनानंच काय, पायी चालताना देखील कसरत करावी लागते। शहरामधील प्रभाग क्रमांक 1 मधील मुलनमाथा परिसरामध्ये अंतर्गत वसाहतीमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। या ठिकाणी पक्के रस्ते करायचे तेव्हा करा, मात्र सध्या तरी मुरुम टाकून रस्ता करून द्यावा अशी मागणी वसाहतीमधील नागरिकांनी अर्जाद्वारे केली आहे। अनेकदा मागणी करून देखील रस्ते, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या स्वतंत्र पाईपलाईन मागणी करून प्रलंबित आहे। याकडे नगर परिषद प्रशासन आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष आहे। येथील नागरिक हे शहराचे नागरिक नाहीत का? त्यांना मूलभूत सुविधा मिळण्याचा हक्क नाही का? रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज लाईन या सुविधा उपलब्ध का करून दिल्या जात नाहीयेत? इथेही शहराच्या इतर भागासारखे रहिवाशी माणसंच राहतात। निवडणुका आल्या की नोट देत वोट मागणारे नेतेगण नंतर मात्र येथील विकासात्मक समस्येच्या बाबतीमध्ये अलिप्त दिसून येत आहेत। शहराच्या इतरही प्रभागामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। नाका नंबर 5 येथून पिंपळाचा मळा भागामध्ये जाणारा डांबरी रस्ता चिखलमय झालाय। इथे दलदलीमध्ये हा रस्ता सापडला आहे। या रस्त्यावरती दुचाकी स्वार घसरून पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। पावसामध्ये हा रस्ता मुलनमाता वसाहतीपर्यंत बंद होऊन जातो। रस्त्यानं जाता येत नसल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या पर्यायी मार्गानं आवागमन करावं लागतं। असे अनेक रस्ते शहरामध्ये खराब झालेत। नगर परिषद प्रशासनानं त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, पक्क्या रस्त्याची बांधणी करावी, पावसाळ्यामध्ये किमान मुरुम टाकून रस्ते वाहतुकीच्या दृष्टीनं दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकांकडनं करण्यात येते आहे। माझं नाव आहे अनिल माणिकविटाटे। सर, 3-4 अर्ज केलेले आहे, तरी मी कोणी दखल घेतलेली नाही आहे। चिखल पाणी होते, आम्हाला जाय यायची अवस्था फार दैनिक म्हणजे चांगली झालेली नाही आहे। एकदम गटरी बिटरी तर काम बी नाही झालेलं आहे। रस्ता बिस्ता तर काम खराब आहे, दैनिक अवस्था आहे। जाय यायचे आमचे बाय माणसं किंवा सगळे कुणी जरी आजारी पडले तरी इथून जाता येत नाही। साहेब याचं कसं बोलायचं, कसं बोलायचं रस्ते का काम हो ना हमको, नाल्या गटरी ऐसा पानी नहीं हमको, कुछ नहीं रस्ते नहीं, चिखर में गिर पड़ होती हमारी, बुढ़े आदमी तुटेंगे ये करेंगे। माझ ना बबीता दत्तू नारद है। मी मुलन माथ्याला राहायला आलेली साहेब, पण इथं पाण्याची सोय नाही ना, नळाच्या पाईपलाईन तुम्हाला दाखवतो कुठे आहे काय। आणि हा बाई रस्ते पाहा तुम्ही, हे किती घाण आहे, त्या तिकडं पाहा त्याला खड्डेच्या खड्डे किती पडलेले। एक गाडी नाही येत, पाय पाय सुद्धा जाता येत नाही। मी 4-5 12 सकाळपासून पडले गावात, काही ना काही आणायला जावं लागते आम्हाला। गाव पडत आहे 2 किलोमीटर आमच्या घरापासून, काहीच सोय नाही आमच्या इथं। आम्हाला सडका झाल्या पाहिजे ना, पाण्याच्या लाईनी आहेत ना, 8 लाईन आहे आमची इकडच्या बाजूला आहे, त्या तिकडून नाही पाहिजे ना आम्हाला, इकडून नाही तरी इकडून पाहिजे ना आम्हाला। पाईपलाईन नाही, पाणी नाही, साऱ्या गटर नाही, काहीच सोय नाही आम्हाला इथं। तुमचे नगरसेवक येत नाही का पाहिला? नगरसेवक हे पोपळगटे वाटते इकडं, पण ते एकदा आलते, त्याच्यावर आता 8-9 महिने झाले, जवळजवळ वर्ष होत आले नाही इकडे, येतच नाही एकदा। मनोज साळवे सह सतीश फुलसमदार, सी 24 तास, राहुरी।